सोनार समाजसेवा संघ व बारामती सराफ असोसिएशन यांचा जाहीर पाठिंबा। बारामती तालुका सोनार समाजसेवा संघ व बारामती सराफ असोसिएशन बारामती यांनी अजितदादा पवार यांना जाहीर पाठिंबा दिलाय। या ठिकाणी गणेश जोजारे म्हणाले, अजितदादा, आमचा सर्व समाज आपल्या पाठीशी ठाम उभे राहून या ठिकाणी खासदार राज्यसभा सुनित्रा वहिनी पवार रुपालीताई चाकणकर यांच्यासमोर सोनार समाजानं पाठिंबा जाहीर केलाय। प्रतिनिधी सिकंदर शेखसह ए व्ही माझा बारामती। आज या ठिकाणी सोनार समाजसेवा संघ बारामती जुना मोरगाव रोड या ठिकाणी आपल्या बारामती विधानसभा मतदारसंघ 201 महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि आपल्या बारामतीचे लाडके सुपुत्र माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्या समर्थनार्थ सुवर्णकार समाज बारामती तालुका त्याचबरोबर बारामती सराफ असोसिएशन यांच्या वतीनं एक महामेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी माननीय अजितदादांना आमच्या सर्व सुवर्णकार समाजाचा पाठिंबा या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो। माननीय अजितदादांचं या बारामतीच नव्हे तर आमच्या महाराष्ट्रातील सर्व सुवर्णकार समाजासाठी एक फार महत्त्वाचं योगदान या ठिकाणी अशा पद्धतीनं झालेलं आहे की गेले 20-25 वर्षापासून आमच्या सुवर्णकार समाजाची जी महामंडळाची मागणी होती ती मागणी 30 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या कॅबिनेटमध्ये माननीय अजितदादांच्या पाठपुराव्यामुळे माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब त्याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीस साहेब या तिघांच्या समन्वयातून आमच्या सुवर्णकार समाजाला संत नरहरी विकास आर्थिक महामंडळ या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। आणि आज दिनांकर गणेश आळंदीकर रामदेव गौडावर सभी भोजनामदार सिकंदर शेख मंत्री जय शेख रहमान आणि तसेच त्याचमध्ये असलेले सर्वच सन्माननीय पदाधिकारी सहकारी आपण सर्वच समाज बांधव सगळ्यांनाच या मेळाव्यामध्ये सगळ्यांचं स्वागत। आणि लोकसभेनंतर मी पहिल्यांदाच आपल्यासमोर आलेली आहे। मागच्या वेळी झाल्यानंतर आपण अतिशय चांगलं माझं स्वागत केलं होतं त्या प्रमाणे चालला आहे मी खूप स्वागत केलं त्याबद्दल मी सर्वांची मी मनापासून आभार मानते। आणि लोकसभेला जे काही आपण मतदान केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते। आणि सुरुवातीलाच आपल्या समाजाने आदरणीय दादांच्या साठी जो पाठिंबा जाहीर केलाय त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचं आभार मानते। खरंतर पार्वतीकर आणि दादा आणि पार्वतीकर हे समीकरण इतकं घट्ट आहे की आदरणीय दादांना गेल्या 35 वर्षापासून आपण दिलेली साथ आपण दिलेला विश्वास आणि आपण दिलेलं बळ त्यामुळेच आज दादा जे काही आहेत त्याची जाणीव आदरणीय दादांना आहे। पार्वतीकरांचं त्यांच्या जीवनातलं स्थान आदरणीय दादांच्या हृदयामध्ये आहे त्यामुळे बारामतीकरांसाठी त्यांचा एक हळवा कोपरा आहे। त्यामुळे मागच्या वेळेला तर तुम्ही सगळ्यांनीच कमाल केली आदरणीय दादांना विक्रमी मतदान केलं आणि त्यामुळे त्यांना असं वाटायचं की मी माझ्या बारामतीकरांसाठी काय काय करू आणि काय काय नाही त्यासाठी ते रात्रंदिवस ठरताना तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे। आणि गेल्या 35 वर्षापासून जे साथ आणि जे बळ दिलेलं आहे त्याच्यामुळेच आज दादा या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी करू शकतात। आदरणीय दादांना आपणच आमदार केलं आपणच कॅबिनेट मंत्री केलं उपमुख्यमंत्री केलं आणि या उंचीवर पोहोचवलं। आदरणीय दादांनी जे काही निर्णय घेतले ते माझ्या बारामतीकरांच्या सर्वांच्याच सुखासाठी आज दादाच सत्तेत नसते तर ज्या काही गोष्टी आपण पाहतो ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत बारामतीसाठी त्या कदाचित झाल्या नसतात पण आपण सगळेजणच बाकी काही गोष्टी घडल्या लोकसभेच्या वेळेस पण आपण ठरलाय गेलं तर गेला असं समजूया कारण दादांनीच हे सगळं स्वीकारलेलं असल्यामुळे आपण माझ्या गोष्टी बोलण्यात काय अर्थ नाही। पण माझ्या बारामतीकरांना एकच विनंती आहे की आदरणीय दादांचं 35 वर्षाचं योगदान ते तुम्ही आणि तुम्हीच टिकवून ठेवलेलं आहे ते यापुढेही टिकवण्यासाठी
आपण सगळ्यांनी पुढाकार घेतलेला आहे, तुमचा पाठिंबा आणि तुमचा जो विश्वास आहे तो विश्वास सार्थ करण्यासाठी, कारण दिवस झाल्याची धडपड चालू असते, ती चालू राहण्यासाठी आपण नक्कीच सगळेजण प्रयत्न करणार आहोत। कारण पुढच्या 5 वर्षात जर आदरणीय दादा आपल्या आयुष्यात नसले आमदार म्हणून, तर आपल्या बारामतीचं नक्की काय होणार हे तुमच्या शिवाय कोणीच सांगू शकणार नाही, हा विचार करतील याची मला खात्री आहे। मी अधिक जर बोलत नाही, कारण बारामतीकरांचं दादांच्या मनामधलं स्थान आणि तो हळवा कोपरा हा कायम शेवटपर्यंत राहणार आहे आणि तो सतत बारामतीसाठी झटकत असतो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे तुमचं आणि दादाचं समीकरण हे एक एक असं खुपलेलं आहे, त्यामुळे तुमचं जे आजपर्यंत पाठबळ आहे तो तुम्ही दिलेला विश्वास आहे आणि तुम्ही दिलेलं जे साथ आहे हीच दादाच्या कामाची ऊर्जा आहे। कारण सगळे लोक म्हणतात वैद्य दादा काम इतकं करतात कसे, सकाळी कधी झोपतात कधी उठतात, दुसरं काही नाही, ते फक्त आणि फक्त तुम्हा लोकांचं प्रेम आहे। त्यामुळे दादा हा सगळ्या गोष्टी करू शकतात, त्यामुळे हे प्रेम आपल्या मतांमधन आपण द्याल आणि प्रत्येक जण मी दादा म्हणून काम करेल वाड्या वस्त्यावर जाईल एकही मत वाया जाऊ देणार नाही याची काळजी घेईल। आपली लोक जे कोणी बाहेर गेली नोकरीच्या निमित्ताने किंवा कुठल्या कामाच्या निमित्ताने असतील तर त्यांना आपण बोलवावं आणि एक एक मत महत्वाचं आहे अशा रीतीने आपण यावेळी आपला विक्रम मोडून काढण्यासाठी सगळ्यांनी मनापासून प्रयत्न करावे अशी मी आपल्याला विनंती करते। आपण आदरणीय दादांच्या पाठीशी नेहमीप्रमाणेच कंपनी साथ देण्यासाठी एकत्र येऊन जास्तीत जास्त मतदान कराल अशी खात्री बाळगते। आपण सगळेजण इथे आला मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते। तसेच आदरणीय दादांनी आपल्यासाठी एक महामंडळाची आर्थिक विकास महामंडळाची काही परवानगी पण मिळालेली आहे, त्यामुळे याही वेळेस पुढच्या काळामध्ये अनेक गोष्टी आपल्यासाठी नक्कीच करण्याचा योग येणार आहे। मीही आज बारामती मध्ये कोणीही काही करू शकत असेल तर फक्त त्यामुळे मला आता परत एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे की यावेळेला मलाही खासदार थोडेसे अधिकार प्राप्त झालेले आहेत आणि मलाही बारामतीकरांचा 40 वर्षापासून सुन असल्यामुळे नक्कीच बारामतीकरांसाठी प्रायोरिटी असणार आहे। त्यामुळे मीही माझ्यापर्यंत ज्या काही गोष्टी बारामतीकरांसाठी करणार असतील त्या नक्कीच करेन असा विश्वास देते। आपण सगळेजण आला स्वागत करत